गुड मॉर्निंग चिल्ड्रन, आज आपण सेकंड स्टँडर्डला उजळणी घेणार आहोत. उजळणी मीन्स रिव्हिजन. आपलं पोर्शन झालेलं आहे, आता फक्त रिव्हिजन घेऊया. एक्झाम मध्ये जे प्रश्न येतील त्याचा आपण रिव्हिजन घेणार आहोत. प्रश्न काय विचारणार? वाचा आणि लिहा. आणि लिहा, वाचा आणि लिहा. काय वाचा आणि लिहा? स्वर आणि व्यंजन. कुठले आहेत स्वर? स्वर लिहायला सांगितलं तर अ आ हे काय आहेत स्वर? ई ई उ उ ए ऐ ओ औ अम आहा हे काय आहे? स्वर आहे स्वर. आणि व्यंजन कुठली आहे? क ख ग घ च छ ज ज अप टू ज्ञ. ज्ञ पर्यंत लिहायची आहे. वाचा आणि लिहा सांगितलं तर स्वर लिहायचे आहे आणि व्यंजन, व्यंजन क ते ज्ञ पर्यंत लिहायचं आहे. आता पुढचं बघूया आपण. अकाराचे शब्द तयार करा. अ अकाराचे शब्द तयार करा. अकाराचे शब्द कोण से ना? क क प ख त. कुठले क आकाराचे शब्द? च व ज व. हे काय आहे? अ आकाराचे शब्द आहे. आणि कुठले शब्द तयार होणार? ढग तळ हे अ आकाराचे शब्द आहेत. तसेच आ आकाराचे शब्द कुठले आहे? आ आकाराचे शब्द लिहा. अ आकाराचे शब्द कुठले आहे? आई ताई बाई माई हे काय झाले? अ आकाराचे शब्द आहे. आणखी काय ना? आकाश आवाज आरसा हे आकाराचे शब्द. आता नेक्स्ट काय आहे? उकाराचे शब्द. उकाराचे शब्द कुठले हे आपण बघूया. उकाराचे शब्द लिहा. सॉरी, इकाराचे शब्द. इकार इकार आपला झालेला आहे. अ आ इकार झालेला आहे. इकाराचे शब्द कुठले? निळा काळा किडा दिशा निशा विनायक हे काय झाले? ई आकाराचे शब्द झाले. आता आपण ह्रस्व इकाराचे शब्द बघूया. आता आपण ह्रस्व इकाराचे शब्द बघूया. ईद इमारत. सॉरी, ईद इडलिंबू इलाका. इलाका मीन्स एरिया. हे काय झाले? इकाराचे शब्द झाले. अकाराचे शब्द लिहायचे, आकाराचे, इकाराचे आणि इकाराचे. तसेच उकार ह्रस्व उकार दीर्घ उकाराचे ही शब्द तयार करायचे आहेत. जोड्या लावा. कशा जोड्या लावणार? मॅच द फॉलोइंग कसे करेंगे? अ क आ ख ग क अ ख ग आ कैसे मॅच करेंगे? अ अ क क आ आ ख ख ग ग हे झालं मॅच करणं, मॅचिंग करायची आहे.
तसेच नंबर लिहा आपण शिकलोय एक ते पन्नास पर्यंत आपले नंबर झालेले आहेत। एग्जाम मध्ये नंबर लिहायला येणार तेव्हा अक्षरात आणि अंकात दोन्ही याच्यामध्ये नंबर लिहायचे। एक असंच लिहायचं आहे, दोन, तीन, चार, असे जेवढे नंबर सांगतील एक ते 25 मध्ये जेवढे नंबर सांगतील तेवढे नंबर लिहायचे आहे। तसंच अक्षराखाली रे गोडा, अक्षरावरती गोल करा, असे काही प्रश्न येतील ना ते प्रश्न आम्ही वाचून दाखवणार, तशा प्रकारे ते लिहायचे आहे, गोंधळ करायचा नाही। एग्जाम मध्ये सगळं शिकवलेलं आहे, शिकवलेलंच तुम्हाला एग्जाम मध्ये येणार आहे। थँक्यू।